For more videos, subscribe to our channel and press the bell icon. पार्वतीच्या बाळा संजू दादा संजू दादा काय करतोस अरे मी चित्र काढतोय कशाच गणपतीच मला पण काढायचे नाही नाही तुला बाईंनी खूप अभ्यास दिलाय ना मजा ना कर नाही मला काढायचे नाही अरे थांब 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 बाबा 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 लवकर ये बाबा अरे काय रे काय भांडताय बरं दोघ बाबा काय बघा ना काय झालं बघा ना हा माझं चित्र नाही काढून देते का रे बर हे बघा असं भांडायचं नसतं मी तुम्हाला दोघांनाही चित्रकलेच्या दोन वेगवेगळ्या बुक्स आणून देईन हा पेन्सिल देईन रबर्स देईन स्केचपेन देईन सगळं आणून देईन दोघांनी वेगवेगळे चित्र काढायचे हा अजिबात भांडायचं नाही कळलं बर मी जाऊ आता नाही बाबा आम्हाला गोष्ट सांगा ना गोष्ट कुठली सांगू राजा राणीची नाही देवाची आणि राक्षसाची नाही हा राणीची सांगतो नाही मग एखाद्या परीची नाही मग कुठली गोष्ट सांगू तुम्हीच सांगा शिवाजी महाराजांची शिवाजी महाराजांची सांगू हो बर एकदा काय झालं शिवाजी महाराज तुमच्यासारखे लहान होते आणि लहानपणी ते सुद्धा खेळायचे त्यांचे मित्र होते तानाजी कोंडाजी बाजी पासलकर असे बरेच मित्र होते त्यांना त्यांच्याबरोबर ते खेळायचे आणि मग त्यांचे खेळ काय काय असायचे सांगू तुम्हाला असे चित्र वगैरे काढत बसायचे नाही तुमच्यासारखे ढाल तलवार घेऊन लढाई खेळायची छोटे छोटे किल्ले तयार करायचे आणि मग किल्ले तयार केल्यानंतर ते किल्ले जिंकण्यासाठी म्हणजे खेळातलेच किल्ले बरं का खेळातले किल्ले जिंकण्यासाठी आपल्याच मित्रांबरोबर खोटं खोटं युद्धही करायचं मग छोट्या आकाराच्या तोफा त्या युद्धामध्ये वापरायच्या धनुष्यबाण वापरायचे ढाली वापरायच्या तलवारी वापरायच्या आणि अशा सकट युद्ध करायचं हे असे त्यांचे त्यावेळचे लहानपणीचे खेळ त्यांचे गुरु होते त्यांच्या गुरूंचं नाव होतं दादोजी कुंडदेव दादोजी कुंडदेव त्यांना सगळं शिकवायचे शिवाजी महाराजांना शिकवायचे शिवाजी महाराजांच्या बरोबर शिवाजी महाराजांचे मित्र असतील ना लहान लहान सवंगडी जे होते त्यांना सगळं शिकवायचे पण त्यावेळची परिस्थिती अशी होती की शत्रूची लोक रोज यायची आणि या स्वराज्यातली म्हणजे त्या पुण्याच्या आसपासची जी काही माणसं होती गरीब शेतकरी असायचे गरीब माणसं असायची त्यांना त्रास द्यायची म्हणजे काय करायची तर त्यांच्या शेतामध्ये उगवलेलं जे धान्य असेल ते धान्य जाळून टाकायचे त्यांच्या गोठ्यातली जी काही गुरं असतील म्हणजे गाई असतील म्हशी असतील बैल वगैरे असतील शेळ्या मेंढ्या असतील त्या पळवून द्यायचे हो लोकांना धरायचे त्यांना गुलाम करायचे त्यांचे हातपाय तोडून टाकायचे असे अनन्वित अत्याचार नको ते अत्याचार लोकांवर शत्रूच्या लोकांकडनं होत होते आणि लहानपणापासून शिवाजी महाराज हे सगळं बघत होते आता मला सांग हे सगळं चांगलं आहे का चांगलं आहे का मग हे बंद पाहायला हवं होतं की नाही म्हणून शिवाजी महाराज तेव्हापासूनच असा विचार करत होते ते आपल्या सगळ्या मित्रांबरोबर या गोष्टींची चर्चा करायचे रोज उठून कानावर काही ना काहीतरी बातम्या यायच्याच की आज काय झालं की आज शेजारच्या गावातल्या कोणाला तरी शत्रूच्या माणसांनी पकडून नेलं त्याचे हातपाय कापले त्याच्या घरातलं सोनं नाणं जे काही होतं ते सगळं पळवून नेलं का कारण काही नाही लोकांना त्रास द्यायचा हाच शत्रूचा हेतू होता पण मग हे बंद व्हायला हवं होतं म्हणून शिवाजी महाराजांनी काय केलं हे सगळं बघितलं त्यांना संताप यायचा भयंकर संताप यायचा लहानपणापासूनच शिवाजी महाराज शूर होते पराक्रमी होते हुशार होते चतुर होते हा सगळा त्यांच्या लोकांवरती होणारा अत्याचार त्यांना सहन व्हायचा नाही बरोबर आहे का सहन व्हावा तुझ्या जर का मी एखाद्या मित्राला जर का कोणी त्रास देत असेल तर तुला ते सहन होईल तुला आवडेल का ते मग तू काय करशील जो त्रास देतोय त्याला जाऊन ओरडशील की नाही बोलशील की नाही असंच होतं तू मारशील असंच व्हायचं शिवाजी महाराज सुद्धा असाच विचार करायचे रोज काही ना काहीतरी बातमी कानावर आली की मग त्यांचे सगळे मित्र एकत्र यायचे आणि या विषयावर चर्चा करायचे की हे असं का होतंय असं व्हायला नकोय आपल्या बरोबरीचा माणूस म्हणजे आपल्या शेजारच्या गावात राहणारा माणूस आपल्या गावात राहणारा माणूस आपल्या ओळखीचा माणूस आपला मित्र त्याचे नातेवाईक हे सगळे कसे अगदी आनंदात राहिले पाहिजेत म्हणून शिवाजी महाराजांनी लहानपणी शपथ घेतली
की या सगळ्या अत्याचाराला मी तोंड देईन, हा शत्रूकडून होणारा अत्याचार मी बंद करीन। मग त्याच्यासाठी काय करायला हवं होतं? त्याच्यासाठी स्वतःच राज्य असणं आवश्यक होतं। जो राजा असतो तोच या गोष्टी सगळ्या करू शकतो। म्हणून एकदा काय झालं, त्यावेळी शिवाजी महाराजांचं वय साधारण 15 वर्षांच्या आसपासचं होतं। मग ते शिवाजी महाराजांचे गुरु म्हणजे दादोजी कोंडदेव, त्यानंतर तानाजी मालुसरे, संभाजी कावजी कोंडाळकर, बाजी पासलकर असे सगळे शिवाजी महाराजांचे मित्र एक दिवस पुण्याच्या जवळ वेल्हा नावाचं एक गाव आहे बरं का, त्या गावाच्या जवळ रोहिडेश्वराचा एक डोंगर आहे, त्या रोहिडेश्वराच्या डोंगरावरती रोहिडेश्वराचं एक देऊळ आहे। रोहिडेश्वराचं म्हणजे शंकराचं। त्या शंकराच्या देवळात एकदा हे सगळेजण मित्र गेले आणि त्या ठिकाणी त्या सगळ्यांनी स्वराज्य स्थापन करण्याची शपथ घेतली आणि ठरवलं की जोपर्यंत माझ्या रक्ताचा शेवटचा थेंब माझ्यामध्ये आहे तोपर्यंत मी हे सगळे अत्याचार बंद करण्यासाठी लढत राहीन, झुंजत राहीन। आलं लक्षात? कळलं तुम्हाला? मग तुम्ही होणार ना मोठे शिवाजी महाराजांच्या सारखे? असंच असाच काही ना काहीतरी जिद्द तुम्ही प्रत्येक वेळी तुमच्या मनामध्ये ठेवली पाहिजे। म्हणजे अभ्यासात असेल किंवा एखाद्या खेळामध्ये असेल किंवा चित्रकलेमध्ये असेल किंवा चांगले मार्क पाडण्यासंदर्भात असेल की मी प्रत्येक परीक्षेमध्ये 90% जास्त मार्क पाडीनच, अशी जिद्द तुमच्यामध्ये पाहिजे। ती जिद्द तुम्ही तुमच्यामध्ये ठेवायला पाहिजे आणि मग काय करायचं, नुसतं ठरवून इकडं तिकडं असं उंडारायचं नाही, त्याप्रमाणे अभ्यास करायचा। तसंच शिवाजी महाराजांनी केलं, अनेक संकटांना तोंड दिली आणि मग शेवटी त्यांचं स्वतःचं स्वराज्य उभं राहिलं। कळलं? भांडू नका आता, आणि तुला अभ्यास दिलाय ना रे बाईंनी, हा मग कर आता अभ्यास। चला मी जाऊ आता।